जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पाहायला मिळत आहे. या अनुषंगाने पनवेल महापालिकेच्या वतीने विशेष दक्षता घेतली जात आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून सद्य परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच कोरोनाबाधित रुग्णांची अधिकाधिक कार्यक्षम व्यवस्था करावी अशा सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिल्या आहेत. या संदर्भात मल्ला टीव्हीचे प्रतिनिधी संजय कदम यांनी आयुक्त गणेश देशमुख यांची मुलाखत घेतली आहे. महानगरपालिका हद्दीमध्ये जे काही परदेशातून नागरिक येत आहेत आपले, या नागरिकांची तपासणी एअरपोर्टवर होती, त्याचबरोबर जिल्हा रुग्णालयामध्ये होती, आणि मग त्यांना आपण होम क्वारंटाईन करतो, म्हणजे घरी त्यांनी स्वतः आयसोलेशनमध्ये जायचं आहे आणि काळजी घ्यायची. आता गेले 10-12 दिवस जे काही आपलं नियंत्रण आहे ह्याचाच एक भाग म्हणून 2 दिवसापूर्वी एक रुग्ण आम्ही कस्तुरबा रुग्णालयामध्ये तपासायला पाठवला होता आणि तो पॉझिटिव्ह आला. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य, एक जो पॉझिटिव्ह रुग्ण आहे हा आपल्याच नियंत्रणामध्ये 15 दिवस होता. तो कुठेही शेजारी कुणाला इन्फेक्शन करणार नाही या पद्धतीने प्रिकॉशन्स घेतलेले आहेत, त्यामुळे आज आपल्याला ते पॉझिटिव्ह आले म्हणून आजूबाजूला टेन्शन राहिलेलं नाही, कारण त्यांच्याच घरातला दुसरा रुग्ण निगेटिव्ह आला म्हणजे शेजाऱ्यांनी तो घाबरण्याचं काही कारण नाही. दुसरा विषय म्हणजे आता क्वारंटाईन मेजर्स आपण मोठ्या प्रमाणावर केले पाहिजेत, कारण शेवटच्या टप्प्यात आता जे परदेशातून येत आहेत त्यांच्या माध्यमातून जर काही इन्फेक्शन आलं तर ते आपल्या गावात स्प्रेड होऊ शकतं, म्हणजे ओवर कॉशियस अशा प्रकारे आम्ही एक निर्णय घेतला आहे की आता जे येतील त्यांना आपण एक क्वारंटाईन सेंटरला शिफ्ट करू, की जे आम्ही खारघरमध्ये ग्रामविकास भवनमध्ये सुरू केले आहे. तर आता काल आमच्याकडं 9 जणं होते, त्यानंतर परवा दिवशी काही आलेली टीम होती, आज हे सगळी शिफ्ट होत आहेत, ती कारवाई सुरू आहे. याच्या व्यतिरिक्त दुसरी म्हणजे गावामध्ये काही जलतरण तलाव आहेत, स्विमिंग टँक्स आहेत किंवा थिएटर्स आहेत, मॉल आहेत, गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत, लोकांनी पण गेला नाही पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही त्यांचं बंद करण्याचे आदेश सकाळी दिले आहेत. आज संध्याकाळी मला वॉर्ड ऑफिसरमार्फत त्याचा कम्प्लायन्स मिळेल. या व्यतिरिक्त सर्व खाजगी प्रायव्हेट शाळा, शैक्षणिक संस्था किंवा प्रशिक्षण संस्था, शासकीय संस्था किंवा खाजगी निमशासकीय असतील, या सर्व 31 मार्चपर्यंत बंद केलेल्या आहेत. यामध्ये फक्त शाळांना परीक्षा घेण्याची मुभा असेल आणि ज्या काही परीक्षा असतील कॉलेजच्या, शाळेच्या 10वी 12वी या सगळ्या रेग्युलर वेळेमध्ये राहतील. याच्या व्यतिरिक्त बाकी सर्व बंद करण्यात आले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.